नमस्कार, मी आशिष जाधव, जय महाराष्ट्र न्यूजच्या या विशेष मुलाखतीत तुमचं स्वागत आहे. निवडणूक आयोगानं 5 राज्यांच्या निवडणुका जाहीर केलेल्या आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणा या 5 राज्यांमध्ये नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात निवडणुका होत आहेत. 11 डिसेंबरला मतमोजणी आहे. एका अर्थानं जेव्हा आपण म्हणतो की लोकसभा 2019 जो सामना आहे तो सामना जर का फायनल असेल तर ही 5 राज्यांची निवडणूक एका अर्थानं सेमीफायनल आहे. या सेमीफायनल मधून आपल्याला हे कळणार आहे की खरंच मोदींचा करिश्मा अजूनही कायम आहे का, राहुल गांधींचं नेतृत्व हे सर्वमान्य होईल का, आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे भाजपच्या विरोधात विरोधकांची महाआघाडी स्थापन होऊ शकते का, या निवडणुकांचा निकाल त्याचा परिणाम हा लोकसभा निवडणुकीवर पडेल का, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या सोबत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्राध्यापक सुहास पळशीकर आहेत. पळशीकर सर, जय महाराष्ट्र न्यूजच्या या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. जसं मी प्रस्तावनेतच म्हणालेलो आहोत की 5 राज्यांच्या ह्या निवडणुका होत आहेत. नमस्कार. तुम्ही या सेमीफायनलकडे नेमकं कसं बघता, तुमचं जे विश्लेषण आहे ते काय सांगतं की या निवडणुकांच्या निकालांचा परिणाम हा 2019 लोकसभा निवडणुकीवर कसा पडेल? या 5 ही जी 3 राज्य आहेत म्हणजे मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान, याच्यामध्ये आमदारांची संख्या एकतर मोठी आहे, तिथून निवडून येणाऱ्या खासदारांची संख्या त्यामुळे अर्थातच मोठी आहे. ही महत्वाची राज्य आहेत, पण त्यांना सेमी फायनल असं म्हटलं जाण्याचं खरं कारण आत्ताच्या परिस्थितीत तरी असं आहे की या तिन्ही राज्यांमध्ये सरळ सरळ भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यामध्ये सामना होणार आहे. इतर पक्ष तिथे जरी असले तरी त्यांचं महत्व कमी आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला जर या 2 पक्षांमध्ये लढत होणार असेल आणि भारतीय जनता पक्षाला आपला लोकप्रियता आणि विजय हे सिद्ध करायचं असेल तर नेमकं काँग्रेसकडून भारतीय जनता पक्षाला किती आव्हान मिळणार आहे हे पाहायला पाहिजे, आणि ते पाहण्यासाठी म्हणून ही 3 राज्य महत्वाची आहेत. गेली 25 या 3 राज्यांच्या निवडणुका या सलग दर 5 वर्षांनी घडतायत, त्या अर्थाने ही स्टेबल म्हणजे स्थिर असलेली अशी राज्य आहेत. आणि गेली 25 सतत या 3 राज्यांमध्ये फक्त भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्येच लढत सतत होत आलेली आहे. म्हणून नेहमीच असं म्हटलं जातं आणि विधानसभेच्या निवडणुका या लोकसभेच्या दिशेने नेणारा एक सामना आहे असं जर मानलं तर प्रत्येक विधानसभेची लढाई किंवा प्रत्येक विधानसभेची निवडणूक म्हणजे एक फेरी आहे असं समजलं जातं. आता ह्या निवडणुकीच्या नंतर मात्र थेट लोकसभेची निवडणूक होईल, या अर्थाने याला सेमी फायनल म्हटलं तर ते काही वावगं ठरणार नाही, कारण ही आता शेवटची चाचणी असणार आहे की कोणतं या 2 पक्षांपैकी कोणाचं पारडं वरचढ आहे. सर, या अनुषंगानं जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आघाड्यांचं महत्व खूप महत्वाचं आहे. बसपा म्हणजे बहुजन समाज पार्टीच्या ज्या नेत्या आहेत मायावती यांनी असं म्हटलेलं आहे की राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये त्या काँग्रेस बरोबर आघाडी करणार नाहीत. आणि जर का आपण असंही विचार केला, मला एक इनपुट असंही मिळालेलं आहे की ही जाणीवपूर्वक खेळी बिटवीन मायावती आणि सोनिया गांधी यांची अशी आहे की SC ST अॅट्रॉसिटी ऍक्टला घेऊन जो सुधारणा अध्यादेश मोदी सरकारने काढला त्यामुळं सवर्णांमध्ये आणि OBC एका मोठ्या टपक्यामध्ये एक त्याची उलट प्रतिक्रिया मोदी सरकारच्या विरोधात आहे. जर का मायावती, सोनिया गांधी किंवा बसपा काँग्रेस एकत्र आली असती तर काँग्रेसला त्याचा फटका राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये बसला असता. तुम्ही असं मानता? की याच्यामध्ये खरोखर त्यांची स्ट्रॅटेजी म्हणजे बसपाची आणि काँग्रेसची अशी काही व्यूहरचना आहे का नाही आपल्याला माहिती नाही, पण आपण अशी कल्पना करूयात आणि या आघाड्यांचं मुळात महत्व समजून घेतलं पाहिजे की या 3 राज्यांमध्ये खरं पाहता थेटपणे बसपा आणि काँग्रेस अशी आघाडी झाल्यामुळे फार मोठा काही फरक पडलाच असता असं मानायचं कारण नाही. फरक पडला असता तो असा की बसपाच्या मागे असलेला जो दलित मतदार आहे तो बसपाच्या बरोबर गेल्यामुळे कदाचित काँग्रेसला मिळणारी आघाडी जर तिथे मिळणार असेल तर ती कमी होईल, आणि या अर्थाने तिथे आघाडी होणं हे महत्वाचं होतं. पण तुम्ही जो मुद्दा दुसरा सांगताय की SC ST जो आहे त्याच्या संदर्भामध्ये त्याला संरक्षण देणारा जो वटहुकूम केंद्र सरकारने काढला, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्दबातल ठरवणारा, त्याचे परिणाम होऊ नये, दुष्परिणाम होऊ नये म्हणून काँग्रेसने ही खेळी केलेली आहे.
मला दोन गोष्टी याच्याबद्दल वाटतात. एक तर असं आहे की तसं जर असेल तर मग लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा काँग्रेस आणि बसपा यांना बरोबर येता येणार नाही, आणि जर त्यांना बरोबर येता आलं नाही तर काँग्रेसला फारसं यश लोकसभेच्या निवडणुकीतही मिळणार नाही. दुसरा मुद्दा याच्यातला असा आहे की जर असं मानलं की उच्च वर्णीयांमध्ये किंवा सवर्णांमध्ये या वटउपमाबद्दल नाराजी जी आहे त्या नाराजीमुळे काँग्रेस हे करायला घाबरतीये, तर मला असं वाटतं की काँग्रेसच्या दृष्टीने ते फार धोकादायक ठरू शकतं. याचं कारण असं की ह्याच उच्च वर्णीयांमधला उच्च जातीयांचा जो मोठा समूह आहे जो राजस्थानात मध्य प्रदेशात मोठ्या संख्येने आहे तो मुळात भाजपचा मतदार आहे, तो काही काँग्रेसचा मतदार नाहीये, आणि त्याच्यातला एक छोटा हिस्सा आपल्याकडे वळवण्याचा जर काँग्रेसचा फक्त प्रयत्न असेल तर तेवढ्यावरती काही काँग्रेस निवडणूक जिंकू शकणार नाही. काँग्रेसला जर या तीन राज्यांमध्ये निवडणूक जिंकायची असेल तर काँग्रेसला निश्चितपणे मध्यम जाती, कनिष्ठ जाती आणि अनुसूचित जाती आणि तिथले आदिवासी यांची सामाजिक आघाडी तयार करावी लागेल. ती झाल्याशिवाय काँग्रेस तिथे निवडणूक जिंकू शकणार नाही. आणि त्यामुळे तुम्ही म्हणतात अशा प्रकारचं जर गणित काँग्रेसच्या मनामध्ये असेल तर मला असं वाटतं की या निवडणुकीतच नाही तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपला सामाजिक आधार जो आहे, सामाजिक पाया जो आहे, त्याचा विस्तार करणं हे काँग्रेसला फार अवघड जाणार आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ही आघाडी न होण्यामागचं खरं कारण असं आहे असं मला वाटतं की ह्या तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेसला असं वाटतं की आपण महत्वाचा पक्ष आहोत आणि भारतीय जनता पक्ष हा आपला मुख्य प्रतिस्पर्धी आहे. जर बसपाला जागा दिल्या तर काँग्रेसच्या जागा अर्थातच त्या प्रमाणात कमी होणार, आणि तसं जर झालं तर काँग्रेसला एकट्याच्या जोरावरती तिथे सरकार स्थापन करता येणार नाही. या भीतीपोटी काँग्रेसने पुरेशा जागा द्यायला बसपाला नकार दिलेला आहे. निवडणुकांमध्ये पाहिलं तर काँग्रेसच्या बसपाला त्या राज्यांमध्ये विशेषतः मध्य प्रदेश हा बोला बोला नाही मी असं म्हणत होतो की मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये बसपाला साधारणपणे 5-6% मतं मिळतात आणि ही जी 5-6% मतं आहेत त्यांच्या आधारावरती तिथली राजकीय गणित बसपा बनवू शकतं. याचं कारण मग काँग्रेसला एकट्याच्या जीवावर सरकार स्थापन करता येणार नाही. याचा अर्थ असा झाला की बसपाला आता उत्तर प्रदेश पुरतं न राहता एक राष्ट्रीय पक्ष म्हणून, बहुराज्यीय पक्ष म्हणून पुढे यायचंय आणि ते येण्यासाठी त्यांनी काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा आता प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, कुठलाही राष्ट्रीय पक्ष तो करेल, कारण आपलं राज्य सोडून इतर राज्यांमध्ये सुद्धा आपल्या मतांची टक्केवारी वाढावी यासाठी तो प्रयत्न करतो. मायावती सुद्धा तसा करत असतील. यात काय राजकारण आहे हे निवडणुकीच्या वेळेसच करेल. आपण एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, मिझोराम यांची प्रत्येकाची स्वतंत्र अशी काय काय या राज्यांच्या निवडणुकांची वैशिष्ट्य आहे हे आपण सुहास पळशीकर यांच्याकडनं जाणून घेणार आहोत, पण ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्या सोबत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर आहेत. सर, आपण जर का राजस्थानचा विचार केला तर राजस्थानमध्ये आपण गेली 28 वर्ष हाच सामना बघितला, वसुंधरा राजे विरुद्ध अशोक गहलोत. पण आता त्यामध्ये तिसरं कॅरेक्टर किंवा पर्सनॅलिटी आलेली आहे ती म्हणजे सचिन पायलट यांची. तुम्ही राजस्थानचे जर का कॅरेक्टर वाईज जर का विचार केला, कारण तिथं तसंच घडतं, एकदा वसुंधरा राजेंवरती विश्वास टाकला जातो आणि दुसऱ्यांदा अशोक गहलोतांवरती विश्वास टाकला जातो. यंदा सचिन पायलट सुद्धा अशोक गहलोत यांच्या जोडीला आहेत. काँग्रेसचं पारडं तुम्हाला जड दिसतंय राजस्थानमध्ये? खरं म्हणजे काँग्रेसचं पारडं जड आहे राजस्थानमध्ये असं अनेक सर्वेक्षणांनी गेल्या काही महिन्यांमध्ये सांगितलेलं आहे. आणि तुम्ही म्हणलात तसं राजस्थानमध्ये नेहमीच एक सरकार जातं आणि दुसऱ्या पक्षाचं सरकार येतं अशी अदलाबदल होत राहिलेली आहे. दर निवडणुकीत ही अदलाबदल होते, इतकी की ज्यावेळेला अशोक गहलोतांचं सरकार बऱ्यापैकी चांगलं चाललंय असं लोकांचं म्हणणं होतं त्यावेळेला सुद्धा अशोक गहलोतांचा पराभव झाला आणि भाजपचं सरकार तिथे आलं. त्या अर्थाने जर विचार केला तर आत्ता काँग्रेसला या तीन राज्यांपैकी सगळ्यात चांगली संधी जर कुठे असेल सत्ता मिळवण्याची तर ती राजस्थानमध्ये आहे. पण हा झाला इतिहास. त्याच्याबरोबर राजस्थानातलं जर वर्तमान आपण पाहिलं तर आपल्याला दोन गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत. एक म्हणजे खुद्द भाजपमध्ये
वसुंधरा राजेंच्या कार्यपद्धतीबद्दल त्यांच्या नेतृत्वाबद्दल कायम सतत कुरुगुरी चाललेल्या आहेत आणि फारसं कुणाचं समाधान नाहीये. आणि दुसरीकडे काँग्रेसमध्ये तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे आता मुख्यमंत्री पदाचे दोन दावेदार असू शकतात. बऱ्याच काळानंतर पहिल्यांदा असं होतंय की एका बाजूला ज्येष्ठ नेते गहलोत आणि दुसऱ्या बाजूला तरुण नेते सचिन पायलट हे दोघे काँग्रेसचे नेते, दोघेही तसं पाहिलं तर दमदार म्हणता येतील असे नेते, ते काँग्रेसचे कदाचित मुख्यमंत्री पदाचे दावेदार ठरू शकतील. आणि काही वेळेला बळ हीच डोकेदुखी ठरते तसं काँग्रेसचं होणार आहे की दोन मोठे नेते आहेत त्यामुळे खरं पाहिलं तर तिथे काँग्रेसचं बळ वाढलेलं आहे. पण ती डोकेदुखी अशा करताय की यांच्यापैकी कुणाची निवड आधी जाहीर करायची का मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून, हा काँग्रेस पुढचा खरा प्रश्न असणार आहे. तो भाजप पुढे आहे कारण त्यांनी वसुंधरा राजेंना जर पुन्हा प्रोजेक्ट केलं तर निश्चितपणे त्याचा फटका भाजपला बसू शकेल. पण काँग्रेसला तो धोका जास्त निस्तरावा लागेल असं दिसतंय. आत्ता काँग्रेसने रचना अशी केलेली की अशोक गहलोत यांच्याकडे मुख्यतः काँग्रेसच्या केंद्रीय संघटनेचं काम दिलेलं आहे आणि त्यामुळे एक मेसेज, एक संदेश असा दिलेला आहे मतदारांना की गहलोत हे आता इतके सिनियर नेते झालेले आहेत की ते आता कदाचित राज्याच्या बाहेर केंद्राचं राजकारण करतील. आता गहलोतांचा जो मतदार वर्ग आहे त्यांच्यावरती प्रेम करणारा, त्यांच्याबद्दल आपुलकी असणारा, त्याला हे किती पटेल हा एक प्रश्न आहे. आणि दुसरा जो गहन प्रश्न आहे तो म्हणजे सचिन पायलटांचा जो समाज आहे, गुज्जर समाज, त्या गुज्जर समाजाने तिथे मध्यंतरी जे आंदोलन केलं होतं आणि त्या समाजात जो असंतोष आहे त्याच्याच बरोबर त्या गुज्जर समाजाच्या विरोधात सुद्धा तिथे असंतोष आहे, तो तिथल्या आदिवासींमध्ये जास्त करून आहे. कारण गुज्जर समाजाची मागणी अशी आहे की आम्हाला आदिवासींचा दर्जा द्या आणि ते तिथल्या आदिवासींना मान्य नाहीये. सचिन पायलटांना जर तुम्ही राज्याचं नेतृत्व देणार असं म्हटलं तर असा संदेश जाऊ शकतो की गुज्जर समाजाचं आता वर्चस्व वाढणार आणि त्यामुळे काँग्रेस पुढे ही नक्कीच डोकेदुखी ठरणार आहे. मला असं वाटतं की हे दोन मोठे नेते आहेत याचा फायदा मिळण्यापेक्षा राजस्थानमध्ये काँग्रेसला ही गटबाजीचं स्वरूप घेणार नाही ना यांच्यातली नेतृत्वाची स्पर्धा याची काळजी घ्यायला लागणार आहे. आणि त्यामुळे संघटनेच्या दृष्टीने जर पाहिलं, गटबाजीच्या दृष्टीने पाहिलं तर दोन्ही पक्षांना सारखीच डोकेदुखी आहे. फक्त त्यामुळे काँग्रेसच्या हातची संधी जाण्या इतपत काँग्रेसला त्याचा फटका बसू शकेल असं मला वाटतं. सर, गटबाजीचा विषय निघालेला आहे तर तशी गटबाजी काँग्रेसमध्ये ही मध्य प्रदेशच्या बाबतीतही दिसते आहे. तिथं सुद्धा कमलनाथ, ज्योतिरादित्य सिंधिया हे दोघेही फ्रंट रनर आहेत मुख्यमंत्री पदासाठी. तसं कॅम्पेनच काँग्रेसमधूनच सुरू झालं की सत्ता आमची आल्यावरती मुख्यमंत्री कोण अशी लढाई लागू शकते. इतकं पोषक वातावरण मध्य प्रदेशमध्ये शिवराज चौहान यांच्या विरोधात काँग्रेससाठी आहे. तुम्ही मध्य प्रदेशकडे कसं बघता? कारण मध्य प्रदेशचं एकूणच ज्याला म्हणतो ना आपण की अरिथमॅटिकच वोटिंगचं वेगळं आहे, वोटर्सचं वेगळं आहे. कौल कसा येईल? कारण 15 वर्षाची सत्ता घालवायची असेल तर मोठी कंबर ही काँग्रेसला कसावी लागणार आहे. हो, पण तिथली गंमत अशी आहे की खरं म्हणजे मध्य प्रदेश काय किंवा छत्तीसगड सुद्धा, ज्याच्याबद्दल नंतर बोलू आपण, या दोन्ही राज्यांमध्ये ज्याला अँटी इन्कम्बन्सी असं म्हणतात, म्हणजे सत्तेवर असलेल्या पक्षाला लोकांच्या नाराजीचा त्रास होणं, हा घटक खरं तर भाजपच्या थेट विरोधात जाणार आहे. आणि त्यामुळे काँग्रेस पक्षाला खरं तर मोठी संधी मध्य प्रदेशमध्ये मिळू शकते की सलग 15 वर्ष सत्तेच्या बाहेर असल्यामुळे आम्ही विरोधी पक्ष आहोत, आम्हाला संधी द्या असं काँग्रेस म्हणू शकते. पण तिथे तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे केवळ कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंधिया एवढंच नाही तर त्याच्याबरोबर राज्याच्या राजकारणात बाहेर पडलेले पण ज्यांच्या काळामध्ये काँग्रेस तिथे शेवटची हारली ते दिग्विजय सिंग, हा तिसरा घटक आहे. आणि मध्य प्रदेशातलं काँग्रेसचं राजकारण हे नेहमीच 3-4 गटांमध्ये विभागलेलं आहे. आता खरं तर कुठल्याही पक्षात असे गट असणं, वेगवेगळे नेते असणं याच्यात विशेष काही नाही आहे. पण तिथलं वैशिष्ट्य असं आहे की हे एकमेकांशी अजिबात सौहार्दाचा व्यवहार करू शकत नाहीत असे गट आहेत. आणि त्यामुळे एका गटाला एका भागामध्ये कसं कोंडून ठेवता येईल हा राहुल गांधींपुढचा खरा पेच असणार आहे. म्हणजे काँग्रेस पुढचा किंवा राहुल गांधींपुढचा मध्य प्रदेशातला पेच असा आहे की ह्या नेत्यांना एकेका भागामध्ये आपापलं काम करायला लावायचं, त्यांनी त्या त्या भागामध्ये आपले आमदार निवडून आणायचे आणि नंतर तडजोड कशी होईल ते बघूयात, अशा प्रकारची काहीतरी वाटणी ही करावी लागेल. आणि स्वतःचे आमदार निवडून आणण्याची स्पर्धा जर त्यांच्यात लावली तरच कदाचित काँग्रेस तिथे तग धरू शकेल. काँग्रेसचा जर मध्य प्रदेशात पराभव झाला तर त्याला काँग्रेस खेरीज दुसरं कोणीच जबाबदार असणार नाही, त्यांच्या गटबाजी खेरीज दुसरं कोणीच जबाबदार असणार नाही अशी मध्य प्रदेशातली परिस्थिती आहे. सर, सेफोलॉजीच्या दृष्टीनं इंटरेस्टिंग छत्तीसगड दिसत आहे.
म्हणजे छत्तीसगडमध्ये एक तर रमण सिंगांचं अनेक वर्षांचं सरकार आहे, तिथं काँग्रेसनं आता दोन नेतृत्व पुढे केलेलं आहे, एक भूपेश बघेल आणि दुसरे टी एस सिंग देव, यांच्या साथीनं काँग्रेस तिथं काही करू पाहते. तुम्ही कसं बघता छत्तीसगडकडे? आणि त्यात मायावतींनी अजित जोगींशी हातमिळवणी केली आहे. छत्तीसगडमध्ये तुलनेने शिवराज चव्हाणांच्या जसं मध्य प्रदेशामध्ये आहे तसं कमी, ज्याला आपण म्हणूया टीका त्यांच्यावरती भ्रष्टाचाराची असेल आणि इतर गोष्टींची भाजपच्या सरकारवर झालेली आहे. एका अर्थाने तिथले भाजपचे मुख्यमंत्री ज्याला आपण लो प्रोफाईल म्हणू अशा पद्धतीचे आहेत. त्यांचे देशभर कुठे फलक लागत नाहीत, वर्तमानपत्रांमधनं त्यांच्या जाहिराती येत नाहीत आणि त्यामुळे अशा प्रकारचा जो नेता असतो त्याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये जास्त आपुलकी असते, हा एक भाग. पण दुसरीकडे गेल्या वेळेची निवडणूक जर तुम्ही पाहिलीत लोकसभेची विशेषतः, तर या दोन्ही पक्षांमध्ये अत्यंत अटीतटीची लढत झालेली होती काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये, आणि त्यामुळे तिथं देखील भाजपच्या विरोधामध्ये उभं राहण्याची संधी काँग्रेसला असू शकत होती. पण अजित जोगी जे तिथले काँग्रेसचे एक मोठे वरिष्ठ नेते होते, त्यांचं आणि केंद्रीय नेतृत्वाचे मतभेद झाल्यापासून आणि ते पक्षातनं बाहेर पडल्यापासून आपल्याला असं दिसतं की काँग्रेसला मरगळ आलेली आहे. तुम्ही हे जे नेते दोघेही सांगताय ते तिथे जरी असले तरी काँग्रेसला तिथे काही कोणी ओळखत नाही जोगींच्या शिवाय, आणि जोगी जर बाहेर असतील तर काँग्रेसची परिस्थिती तिथे फार अवघड असणार. केवळ त्रिकोणी लढत झाली, तिरंगी लढत झाली आणि त्याच्यातून काही कारणाने काँग्रेसला यश मिळालं तरच तिथे काँग्रेसला यश मिळू शकेल. त्याच्यात भरीला भर म्हणजे तिथे मायावती आणि अजित जोगी यांनी आता युती केलेली आहे आणि त्यामुळे आघाडीचं जे राजकारण आहे त्या राजकारणामधून आता छत्तीसगडला कदाचित अशी परिस्थिती होऊ शकते की भाजपची सरशी होणार सगळ्यात शक्यता जास्त असलेलं राज्य म्हणून छत्तीसगड असू शकतं. आणि शिवाय आता छत्तीसगडमध्ये आदिवासींचा प्रश्न आहे. छत्तीसगडचा एका मोठ्या टप्प्यामध्ये किंवा पट्ट्यामध्ये ज्याला माओवादी असं म्हणतात त्या माओवाद्यांच्या कारवाया चाललेल्या असतात आणि त्या माओवाद्यांची भूमिका ते कुणाला छुपा पाठिंबा देतील याच्यावरती सुद्धा बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील छत्तीसगडमध्ये अशी शक्यता आहे. माओवाद्यांनी जर काँग्रेसला अप्रत्यक्षपणे पाठिंबा जाहीर केला तर कदाचित त्याचा काँग्रेसला फायदा होऊ शकतो. सर शेवटचा प्रश्न तो म्हणजे तेलंगणा आणि मिझोराम ही तुलनेनं छोटी राज्य आहेत. तेलंगणा हे आता TRS चंद्रशेखर राव यांनी विधानसभा बरखास्त केल्यामुळे निवडणुका लागलेल्या आहेत आणि दुसरीकडे मिझोराम आहे ते ख्रिश्चन बहुल राज्य आहे. इथे चित्र कसं बघता तुम्ही? मी मिझोराम बद्दल थोडक्यात आधी सांगतो याचं कारण आपण बरेच वेळेला तिकडची राज्य म्हणून अशा ईशान्येच्या राज्यांकडे दुर्लक्ष करतो आणि लोकसभेच्या गणितात त्याला फार महत्वही नसतं हेही खरं आहे. मिझोरामचं वैशिष्ट्य असं आहे की तिथे असलेली बंडखोरी किंवा फुटीर वृत्ती जी होती ती राजीव गांधींनी केलेल्या करारामुळे बऱ्यापैकी संपुष्टात आली आणि शांततापूर्ण मार्गाने बंडाळी सोडवू शकलेलं राज्य म्हणून मिझोराम महत्वाचं आहे. पण तिथे जी मिझो नॅशनल फ्रंट आहे की जिच्याशी या वाटाघाटी झाल्या ती मात्र आता दूर बाजूला पडलेली आहे आणि काँग्रेसने तिथे सत्ता दीर्घकाळ काबीज केलेली आहे. याचे दुष्परिणाम काँग्रेसला कदाचित तिथे भोगावे लागतील आणि मिझो नॅशनल फ्रंट ही मिझो अस्मितेचा मुद्दा घेऊन तिथे पुढे येऊ शकते. तेलंगणमध्ये मगाशी आपण जसं छत्तीसगड बद्दल बोलत होतो तसंच मी म्हणेन की तिथे आदिवासी समाज आहे, तिथे मुसलमान समाज मोठ्या संख्येने आहे, तिथे माओवाद्याचा प्रश्न आहे आणि शिवाय तिथे चंद्रशेखर राव यांच्या विरोधात सगळेजण आहेत पण त्यांच्यामध्ये फाटाफूट आहे. काँग्रेस आणि PDP यांच्यामध्ये काही प्रमाणात तिथे अंडरस्टँडिंग होईल, समझोता होईल अशी चिन्ह दिसत आहेत आणि भाजपला तेलंगणामध्ये शिरकाव करायचा असल्यामुळे त्यांनी देखील चंद्रशेखर राव यांची बाजू न घेता स्वतंत्रपणे निवडणूक लढवायची ठरवली आणि त्यामुळे तिरंगी किंवा कदाचित चौरंगी अशा प्रकारच्या लढती आणि त्या लढतींमध्ये कदाचित चंद्रशेखर राव यांना निसटता विजय असं तेलंगणचं चित्र असू शकतं असं आत्ता तरी दिसतंय. सर पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या त्या पार्श्वभूमीवरती सुहास पळशीकर यांनी ही मुलाखत आपल्याला दिली, आपल्यासोबत ते होते, सर्व प्रश्नांना त्यांनी उत्तर दिली आणि पुढेही ते आपल्याशी अधूनमधून अशाच पद्धतीनं वार्तालाप संवाद साधणार आहेत. या पाच राज्यांची जी निवडणूक आहे ती खऱ्या अर्थानं 2019 निवडणुकांचा विचार केला तर सेमीफायनल आहे. या सेमीफायनलमधून हे निश्चित होणार आहे की खरंच मोदींना पर्याय देण्या इतपत काँग्रेस सरशी साधू शकेल का, की पुन्हा जे 2014 झालं त्यात थोडा बहुत फरकानं
पुन्हा मोदींची सत्ता 2019 ला येईल किंवा भाजपची सत्ता येईल तर त्यामध्ये मोदी पंतप्रधान होतील का, हे सगळं काही या निवडणुकांच्या निकालावरती अवलंबून आहे. त्यामुळे या 5 राज्यांच्या ज्या निवडणुका आहेत त्या एक प्रकारे सेमीफायनल आहे आणि त्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. जय महाराष्ट्र न्यूज सुद्धा वेळोवेळी या निवडणुकांचं विश्लेषण तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहे. आज इथंच थांबूया. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज. We'll be right back.